स्वागत आहे आपले वैभवीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण नाश्त्यासाठी झटपट रवा उत्तप्पा बघणार आहोत सर्वात आधी एका बाउलमध्ये एक वाटी बारीक रवा घेत आहे त्यामध्ये अर्धा वाटी फ्रेश दही घेत आहे दही आणि रवा मिक्स करून घ्यायचा आहे एकत्र अशा पद्धतीने आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीवरती एकदम स्मूथ असं मळून घ्यायचं आहे हे बॅटर अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी घट्टसर आहे आणखी थोडंसं पाणी घालत आहे यामध्ये एकदम खूप सारं पाणी घालायचं नाहीतर हे मिश्रण पातळ होऊ शकतं अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिश्रण एकदम स्मूथ असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी मी बारीक रवा वापरलेला आहे तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरवरती थोडासा फिरवून घेऊ शकता चिमूटभर सोडा घालत आहे चवीनुसार मीठ घालत आहे मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने झटपट रवा उत्तप्पासाठी लागणारं हे स्मूथ मिश्रण आपण बनवलेलं आहे आता हे आपण दहा मिनिटांकरता भिजण्यासाठी ठेवणार आहोत दहा मिनिटानंतर बघूया हे मिश्रण आहे ते छान असं भिजलेलं आहे आता उत्तप्पा बनवण्यासाठी घेत आहे त्यासाठी मीडियम गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचा तेल घालत आहे यावरती आपल्याला हे मिश्रण बनवलेलं आहे ते पळीच्या मदतीने घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला कितपत हा उतप्पा मोठा पाहिजे त्यानुसार तुम्ही मिश्रण घालू शकता अशा पद्धतीने हे पसरून घ्यायचं आहे आता यावरती बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे सर्व बाजूने हा कांदा घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे हिरव्या मिरचीचे तुकडे घालत आहे तुम्हाला तिखट आवडत नसेल किंवा खात नसाल तर मिरचीचे तुकडे नाही घातले तरी चालतील आता आपल्याला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि मिरचीचे तुकडे अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते उत्तप्पाला चिटकून बसतील अशा पद्धतीने आता एका बाजूने आपला उत्तप्पा भाजल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेणार आहोत एक चमचा तेल घालायचा आहे वरच्या बाजूने एका बाजूने हा उत्तप्पा भाजलेला आहे दुसऱ्या बाजूने पलटून घेत आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे बघू शकता दुसऱ्या बाजूने देखील हा उतप्पा भाजलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे बघू शकता अशा पद्धतीने मी उरलेले उताप्पे आहेत ते भाजून घेत आहे सर्वात आधी पॅनमध्ये दोन चमचा तेल घालत आहे त्यामध्ये आपल्याला हे उताप्पासाठी बनवलेलं मिश्रण घालायचं आहे पळीच्या मदतीने कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही पिठाची खूप छान अशी स्मूथ आणि मीडियम आलेली आहे त्यावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे अशा पद्धतीने सर्व बाजूने त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे हिरव्या मिरचीचे तुकडे घालत आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वरच्या बाजूने एक चमचा तेल घालायचं आहे तुम्हाला वैभवीज रेसिपीच्या रेसिपी, रेसिपी कशा वाटतात ते आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तसेच तुम्ही वैभवीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूने देखील आपण हा पलटून घेत आहोत भाजण्यासाठी या पद्धतीने हा झटपट रवा उत्तप्पा बनवून घेतलेला आहे तुम्ही हा ओल्या नारळाच्या चटणीसोबत सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू